मराठी कविता ट्रेनचा प्रवास. मी सुटाबुटातला माणूस, रोज फिरतो एसी गाडीने. आहे आज महत्वाची मीटिंग, कळवले खास माझ्या बॉसने. त्या दिवशीच्या मीटिंगसाठी माझी गाडी भरधाव निघाली होती, पण अचानक टायर पंक्चर झाला. माझ्यासमोर ट्रेनने जायची पाळी आली. पहिली तिकिटाची रांग तर तोंडाला फेस आला. बहुतेक उद्याच आपला नंबर लागेल, विना तिकीटच प्रवासाचा बेताखला. नेहमीप्रमाणे ट्रेन लेट, मेगा ब्लॉक आणि अफाट गर्दी. एवढ्या धक्काबुक्कीत पार विस्कटली म्हणजे सुटाबुटाची वर्दी. सगळ्या ट्रेन खचाखच भरलेल्या. अरे आता चढू तरी कोणत्या डब्यात, कसा पोहोचू मीटिंगला, आणि काय वाढली आहे पुढ्यात. ट्रेनवर ट्रेन सोडल्या, घेतला गर्दीचा मोठा धसका. बस आता येणाऱ्या ट्रेनमध्ये चढायचंच, केला इरादा पक्का. शेवटी माल डब्यातच चढलो, कसा बसा उभा राहिलो. ट्रेनने ऑफिसला जाण्याची ही कोणती चूक करून बसलो. शेवटी आलं बाबा एकदाचं डेस्टिनेशन. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला, तिकीट दाखवा तुमचं. टीसी उतरल्या म्हणाला. नेमकं मलाच पकडलं, भरला सगळा फाईन. निराश होऊनच ऑफिसला गेलो, केले टीमला जॉईन. लक्ष गेलं घड्याळ्याकडे तर मीटिंगला अजून 10 मिनिटं होती. स्वतःवरच हसलो मी, गाडीपेक्षा ट्रेन लवकर आली होती. सक्सेसफुल झाली मीटिंग, मिळाली बॉसकडून शाबासकी. यापुढे मी ट्रेननेच येणार, केव्हाच ठरवलं मनाशी.